नमस्कार. अक्षरधारा ग्रंथालयाच्या या कवितांच्या विभागामध्ये आपण एका कवयित्रीशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी एकत्र झालो आहोत. मूळच्या साताऱ्याच्या आणि सध्या पुण्यामध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या अंजली रसाळ ढमाळ यांचा एक कविता संग्रह ज्याचा त्याचा चांदवा हा नुकताच प्रकाशित झाला, त्यानिमित्तानं त्यांची काव्यविषयक भूमिका आणि एकूण कविता लेखन याविषयी आपण त्यांच्याशी अक्षरधाराच्या या ग्रंथांच्या सहवासात संवाद साधणार आहोत. मी त्यांना काही प्रश्न विचारेन आणि त्यामधून त्यांचा साहित्यिक प्रवास उलगडत जाईल आणि या दरम्यान त्या काही कविताही सादर करतील. तर सुरुवात करूया आपण अंजली रसाळ ढमाळ यांच्या कवितांच्या प्रवासात. नमस्कार अंजली ताई. नमस्कार. ज्याचा त्याचा चांदवा हा तुमचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला. होय. या कविता संग्रहाच्या प्रकाशनाच्या प्रक्रियेबद्दल सुरुवातीला आम्हाला थोडं सांगा. हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचा विचार 2 वर्षांपूर्वी माझ्या मनात आला. कारण विविध ठिकाणी कविता सादर करत होते. काही सातारा ग्रंथ महोत्सवामध्ये, सातारा आकाशवाणीवरती, तसंच विविध मासिकांमधून, वर्तमानपत्रांमधून कविता प्रकाशित होत होत्या. आणि त्यावेळी लोकांकडून विचारणं व्हायचे की आपला काही काव्यसंग्रह आहे का, तर आम्हाला तो घ्यायला आवडेल. आणि मग लक्षात आलं की हे जे इतस्तत कविता ज्या आपल्या विखुरलेल्या आहेत त्या एकत्रित कराव्यात आणि त्याचा एक काव्यसंग्रह यायला हवा. की जो लोकांच्या मनातल्या भावनांचं प्रतिबिंब असेल. आणि मग हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याचं मनावर घेतलं. त्यानंतर काही प्रकाशकांबाबत माहिती घेतली आणि अनेक स्नेहींनी यामध्ये खूप मदत केली. आणि मग शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर याच्या प्रमुख सुमती लांडे या त्यांच्याशी संपर्क साधून हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची सुरुवात झाली. त्यानंतर मग अनेक स्नेहींनी त्याच्यामध्ये काही एडिटिंग सुचवलं, काही प्रूफ रीडिंग वगैरे, या सगळ्या प्रक्रियेमधून पार होऊन हा काव्यसंग्रह यावर्षी प्रकाशित झाला, नोव्हेंबर 2020. आणि माझ्यासाठी ही एक आनंदाची बाब आहे की ज्या वर्षी साहित्यातला नोबेल पुरस्कार एका कवयित्रीला, ज्या अमेरिकन कवयित्री लुईस ग्लूक यांना जाहीर झाला, आणि त्याच वर्षी हा काव्यसंग्रह प्रकाशित होतोय, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. या कविता संग्रहाला प्रस्तावना आणि कविता संग्रहाचं शीर्षक ज्याचा त्याचा चांदवा याविषयी थोडं बोला. कविता संग्रहाला प्रस्तावना द्यावी किंवा नाही हा पहिल्यांदा खूप चर्चेचा विषय झाला की वाचकाने थेट कवितेला भेटावं. पण मला नेहमी असं वाटायचं की नाही, कविता कोणत्या तरी आधी ज्याची साहित्याची जाण अगदी प्रगल्भ आहे अशा कोणीतरी व्यक्तीनं ती पाहावी, तिच्याबाबतचं काहीतरी मांडावं. जसं एखादं लेकरू समोर आल्यानंतर आई 2 शब्द तिच्याबद्दल काहीतरी बोलते, तसं काहीतरी बोलावं असं मला अगदी मनापासून वाटायचं. आणि तशी आत्मीयतेनं कवितेकडे पाहणारी एक व्यक्ती मला भेटल्या, ते म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या 2018 बडोदे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मीकांतजी देशमुख सर यांनी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना दिलेली आहे. आता काव्यसंग्रहाचं नाव की ज्याचा त्याचा चांदवा. येस, क्या बात है. राईट. या काव्यसंग्रहाला काय नाव द्यावं याबाबत खूप असं मंथन झालं. वेगवेगळी नावं सुचवली गेली, वेगवेगळी नावं मी स्वतःही काढली. पण अनेक लोकांशी बोलायचे की हे नाव कसं वाटतं, ते नाव कसं वाटतं. पण हे सगळं करत असताना फिरून फिरून पुन्हा माझं मन त्या ज्याचा त्याचा चांदवा या नावावरती यायचं. कारण मला असं वाटलं की जसं चंद्राकडं आणि त्याच्या चांदव्याकडं आपण पाहतो, तसं तो पाहणारा व्यक्ती चंद्र एकच असतो, पण पाहणाऱ्या प्रत्येकाला तो वेगळा भासतो, प्रत्येकाला त्याची आभा वेगळी भासते, आणि प्रत्येकाचं ते भावविश्व आणि चंद्राशी असणारं नातं वेगळं असतं.
तर तसं ह्या कवितांबाबत पण आहे की ती कविता मी फक्त लिहिलेली आहे, ती जो वाचेल त्याला ती स्वतःची वाटेल आणि स्वतःच्या चांदव्याशी भेट घडवून आणेल, आणि म्हणून फिरून फिरून मी पुन्हा त्या नावापाशी यायचे आणि मग हे नाव निश्चित झालं. खूपच चांगलं नाव दिलेलं आहे. लक्ष्मीकांत देशमुखांची प्रस्तावना आहे आणि पुस्तक प्रसिद्ध झालं की अधिकृतरित्या कवयित्री म्हणून एक शिक्कामोर्तब होत असतं. पण मला एक जाणून घ्यायला असं आवडेल की आपण कविता लिहू शकतो याची जाणीव तुम्हाला साधारणपणे कोणत्या वयात झाली? कारण ते एक वय असतं, कॉलेजचं असेल, त्याच्या आधीचं असेल, शाळेचं असेल, त्या काळात आपण लिहिलेलं असतं. पण हे केव्हा जाणवलं की गायकाला जाणवतं की आपण गाऊ शकतो, सात स्वर पकडू शकतो, तसं तुम्हाला आपण कविता लिहू शकतो ही जाणीव नक्की केव्हा झाली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि माझ्या खूप हृदयाच्या जवळचा प्रश्न खरं आपण विचारलाय. मी त्याबद्दल आपले आभार मानते. कारण मला आठवतं की कविता मी लिहू शकते म्हणजे कवितेचा हुंकार हा कधी आला माझ्या हृदयातून, तर मी चौथीत असताना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मी शिकत होते. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी आहे मला. okay. आणि त्या शाळेमध्ये आम्हाला टिकेकरबाई कविता शिकवत होत्या आणि पद्मा गोळे या प्रसिद्ध कवयित्रींची कविता अमृतरू ही कविता त्यांनी शिकवले आणि मधली सुट्टी झाली आणि ते अमृतरू हा धरी शिरावर कोमल निज साऊली मृदुल कोवळी श्यामल हिरवळ पसरे माथ्यावरी. ती कविता पाहिल्यानंतर मी तिथंच थांबले आणि सुट्टी झाली, सगळे माझ्या मित्रमैत्रिणी उड्या मारत बाहेर पळाले ग्राउंडवरती खेळायला. मी मात्र ते त्या कवितेचं छायाचित्र जोडलेलं आणि ती कवयित्री आंब्याच्या झाडाखाली अशी बसलेली असते, पाठीमागे नदी वाहत असते आणि मी तिथंच हरवून गेले. मला असं वाटलं ती मीच तर नाही आणि मला त्यावेळी वाटलं की काहीतरी होतं आहे मला आतून. आता ही कविता असते हे मला नव्हतं कळालं, पण मला काहीतरी झालं आणि तो मला अगदी प्रसंग हृदयावर कोरला गेला. त्याच्यानंतर मग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मी सहावीला गेले. सातारा इथं जी शाळा आहे आमची, तर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये वाचनालय आहे, खूप सुंदर गोल जिना आहे आणि तिजण्यावरून तिथं गेल्यानंतर वाचनालय आहे. मग मधली सगळी जेवणाची सुट्टी त्या वाचनालयामध्ये घालवणं हा माझा वर्षानुवर्षांचा क्रम झाला आणि तिथं खूप कवी कवयित्री भेटल्या आणि माझं भावविश्व मला वाटायचं की या कोणाशी तरी माझं काहीतरी नातं आहे. आणि मग ते वाचत गेले आणि मग जेव्हा कधी काही हृदयातून अस्वस्थता येईल, काही वेदना असेल, काही आनंदाचा खळाळ असेल, तो शब्दांमध्ये पकडण्याचा प्रयत्न करत गेले. अशा पद्धतीनं कविता सुरू झाली. कविता तुम्ही लिहिण्याविषयी फार म्हणजे इयत्ता चौथीपासून कवितेची स्पंदनं तुमच्या जीवनामध्ये उमटली हे ऐकून फारच आनंद झाला. त्यानंतर तुम्ही कविता लिहायला लागलात, वाचायला लागलात न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्रंथालयात. कोणते विशिष्ट कवी तुम्हाला त्यावेळेला आवडले होते आणि त्यांच्या लेखनाचा प्रभाव अनुकरण असं तुमच्या कवितेमध्ये आहे असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी ज्याचा त्याचा चांदवामधली तुमच्या आवडीची एक कविता आधी सादर करा आणि मग आपण त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ. निश्चितपणे. दूरवरून एक मोहक गंध येत होता. कवितेचं नाव आहे चाफा. दूरवरून एक मोहक गंध येत होता अन अलवार झुळझुळ वेणूनादाचे. पाहिलं तर तू उभा होतास आपल्या सोनसाफ्याखाली. वेडावली पावलं वळली. तुझ्यापर्यंत पोहोचेस तोवर पण रक्त बंबाळ झाली. अपेक्षांच्या काचांचा खच पडलेला रस्त्यात. अपेक्षांच्या काचांचा खच पडलेला रस्त्यात वेणू बाजूला ठेवून हळू फुंकर काय घातलीस. मरण कळांचा निखारा शीत झरा झाला. पावलं चुंबून हाती काय घेतलीस
झाडावरचा चाफा तळव्यातून फुलला, झाडावरचा चाफा तळव्यातून फुलला। वा क्या बात। आता तुमचे आवडते कवी आणि त्यांच्या कवितांचा लेखनाचा प्रभाव तुमच्यावर आहे का नाही? प्रांजळपणे। अगदी अगदी। माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की मला हे मांडायला मिळते की मला कोणाच्या कवितांचा प्रभाव जास्त जाणवला माझ्यावरती, तो म्हणजे बाबा बोरकर, कुसुमाग्रज आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। क्या बात। तर कवी रवींद्रनाथांच्या कविता तर सर्वांना माहीत आहेत, बाबा बोरकरांच्या कवितांशी माझं खूप असं वाटायचं की जणू मला म्हणायचं आहे तेच यांच्या कवितांमधनं येतं। तीच जीवनावरची निष्ठा, तीच अलवारता, तीच एक ऐहिकतेकडून लौकिकाकडून अलौकिकत्वाकडे जाणारी अशी कविता मला त्यांच्या कवितांमधून भेटली। आणि तसंच रवींद्रनाथांच्या कवितांमधून सुद्धा ते एक तर लवका शब्दांमधनं येतं आहे आणि अलगद असं आपल्यापर्यंत पोचतं आहे असं वाटायचं। त्यामुळं मी त्या कविता वाचता वाचता अशी हरवून जायचे, मला सगळ्या आसपासच्या जगाचा विसर पडायचा। त्यामुळं या कवितांचा प्रभाव निश्चितपणे माझ्या जडणघडणीवरती आहे। तसंच मी मराठी साहित्य हा विषय घेऊन पदवीचं शिक्षण पूर्ण केलं पुणे विद्यापीठातून, बहिस्त विद्यार्थी म्हणून घेतलं, पण माझं वाचन व्हावं हा त्यामागचा एक महत्त्वाचा हेतू होता। कारण नोकरी करत आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळत मी शिकलेली आहे, त्याच्यामुळं त्या अनुषंगानं तरी का होईना पण वाचन व्हावं। आणि हा अभ्यास करताना वेगवेगळ्या कवींच्या कवयित्रींच्या शैलींचा अभ्यास झाला आणि या अनेक शैली अनेक कंगोरे कवितांचे हे अनुभवल्यामुळं मला खरं तर त्या शैली आत्मसात करूनसुद्धा स्वतःचा स्वर असणारी एक स्वतःची कविता आली पाहिजे हे खूप अगदी स्पष्ट झालं मला। आणि त्यामुळं कोणत्याही शैलीच्या प्रभावाविना मला माझ्या कविता व्यक्त करण्यासाठी हा अभ्यास आणि हा प्रभाव कारणीभूत ठरला। क्या बात। कवी कविता लिहित असतो आणि कवितेचं एक सामर्थ्य म्हणून अल्पाक्षरी साहित्य म्हणून कवितेचं सामर्थ्य हे जगात सर्व भाषांमधल्या साहित्यामध्ये मान्य केलं गेलेलं आहे। असं मानलं जातं की कोणत्याही लिखित भाषेमध्ये सर्वोत्तम वाङ्मय प्रकार हा कविता हाच असतो, कारण ज्याला गागर मे सागर घागरीमध्ये समुद्र हा आशय कवितेमध्ये अतिशय चपखलपणे व्यक्त होत असतो। तुम्हाला असं का वाटलं की आपण कविताच जास्त लिहिली पाहिजे, कथा कादंबऱ्या इतर साहित्य किंवा ललित यापेक्षा कविता तुम्हाला जवळची का वाटली असावी? कथा हा साहित्य प्रकारसुद्धा मी हाताळते, ललित लेखनसुद्धा करते। ओके। इतकंच काय म्हणजे आता इथं हा विषय नाही आहे आपला, पण आपल्या बोलण्याच्या अनुषंगाने मला आठवलं की कथा लेखनाबद्दलचं एक राज्यस्तरीय पारितोषिकही मला मिळालेलं आहे। त्या कथेचं नाव आई होतं आणि एका कोंबडीनं तिच्या पिलांसाठी केलेला संघर्ष आणि केलेला आयुष्याचा त्याग त्या कथेमध्ये मी मांडला होता। तसंच इतर लिखाणही करत असते, ललित लेखन करते, ब्लॉग लेखन करते काही, पण कविता फिरून फिरून मी पुन्हा कवितेपाशी येते। कारण कविता एकतर अतिशय सूक्ष्म तरल अवकाश अगदी नेमक्या शब्दांमध्ये पकडते, अतिशय परिणामकारक असते, आणि दुसरं म्हणजे अतिशय प्रांजळ आणि प्रामाणिक असते। त्याच्यामध्ये कुठल्याही शब्दांची भेसळ तुम्ही करू शकत नाही, कुठल्याही गोष्टीची भर तुम्ही घालू शकत नाही, किंवा कुठलीही गोष्ट वगळू शकत नाही। ते जसं आलं तसंच्या तसं तुम्हाला अवकाश पकडता आलं तर ती कविता, अन्यथा मग काँग्रेसच्या गवताप्रमाणे कविता भरपूर दिसतात आपल्याला, पण त्याला कविता म्हणावं का नाही हा प्रश्न आहे। त्याच्यामुळे खरं काव्य मला स्वतःला जाणवलेलं आहे की एखादा जर तो अलवार असा अवकाश माझ्यापर्यंत पोहोचलं, एखादा स्वर त्याला मी अगदी असं म्हणेन की वैश्विक स्वर एखादा माझ्यापर्यंत आला आणि त्याला मी शब्द देत आहे, तर मी नंतर त्याच्यामध्ये एकही शब्द एकही अक्षर घालू शकत नाही। त्यामुळं म्हणजे असं वाटतं की हे कवितेनं मला निवडले, मी नाही कवितेला निवडलेलं। वा। म्हणजे खरोखर मी खूप कृतज्ञ आहे कवितेबद्दल की तिनं मला निवडलं आणि
तिला मी नाही जन्माला घालत तर कविता मला जन्माला घालते. पुन्हा 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 नव्या नव्या वेगवेगळ्या पदरांमधनं उलगडत स्वतःच्या गाभ्यापर्यंत ही कविता मला घेऊन जात असते. अजून एक कविता या गोष्टीवर पाहिजे निश्चितपणे. कारण कविता कसं असतं, हे जे तुम्ही सांगितलं कवितेने मला निवडलं हे जाणवणं हीच फार महत्त्वाची गोष्ट असते. खरं कारण केशव सुतांनी म्हटलेलं आहे की कविता ही आकाशाची वीज आहे आणि ती हातात घेऊ पाहणारे 100 of 99 जळून खाक होतात. खरं खरं ती पेरणं हे सोपं काम नसतं, पण कवितेने तुम्हाला निवडणं ही जी संकल्पना आहे ती फारच म्हणजे शब्द नाही ते वर्णन करायचे. कवितेवरचीच कविता आपण घेऊयात एक. क्या बात है, ती ज्याचा त्याचा चांदवामध्ये आहे. होय. कवितेचं नाव आहे कविते. पुसून जाऊ दे विस्मृतींच्या लाटांसवे. ओके. पुसून जाऊ दे विस्मृतींच्या लाटांसवे तुझ्या येण्याच्या पाऊल खुणा. तुझ्या माझ्यात असण्याचा लागायला नको जराही सुगावा. मी कधीच कळू देणार नाही, मी कधीच कळू देणार नाही आपल्यातील अद्वैताचे गुपित. आणि त्यांना कळणारच नाही गमक मला फुटलेल्या वासंतिक पालवीचे, मला आलेल्या कोवळ्या मोहराचे, माझ्यातून दरवळणाऱ्या आम्ल मधुर मोहक गंधाचे. हे फक्त आपल्यालाच ठाऊक असेल कविते, फक्त आपल्यालाच ठाऊक असेल. क्या बात. क्या बात. आपण शासकीय नोकरीमध्ये आणि कवितेच्या पूर्णपणे विरुद्ध असलेल्या खात्यामध्ये अंग असलेल्या तुमच्या जबाबदाऱ्या या तुम्ही दैनंदिन पार पाडत असता, म्हणजे जिथं संवेदनशीलतेला जराही वाव नसतो आणि रोखटोक व्यवहार हाच तुमच्या दैनंदिन कामाचा भाग असतो, आता अशा क्षेत्रामध्ये काम करत असताना आपली संवेदनशीलता जपणं आणि कविता लिहित राहणं, कोण टीका करतंय कोण चेष्टा करतंय याची पर्वा न करता, तर हा जो कल्चरल कॉन्फ्लिक्ट असतो की प्रत्यक्ष काम वेगळं आहे आणि आपण तर खूपच संवेदनशील आहोत, त्यामुळे त्याचा दैनंदिन जीवनामध्ये असा काही परिणाम होतो का की अरे कामामध्ये कविता लुडबुडते किंवा कवितेमध्ये काम लुडबुडतं, असा कधी अनुभव आलेला आहे येतो का? ते दोन वेगवेगळे कप्पे मनामध्ये ठेवलेले असतात. आता खूप महत्त्वाचा आणि खूप अवघड प्रश्न आहे, खरं तर गुगली बॉल आहे हा. पण मी अगदी प्रामाणिक राहून उत्तर देते आणि ते माझ्यासाठी सगळ्यात सोपं आहे. माझ्यासाठी असे कुठलेही कप्पे करणं मला कधी जमलेलं नाही. म्हणजे कुटुंबाचा एक कप्पा, स्नेहींचा कप्पा, बाहेरच्या लोकांचा कप्पा, ऑफिसचा कप्पा, हे नसायचं. हे सगळं एकसंध असतं आणि ते एकसंध असेल तेव्हाच मी पूर्णत्वाचा अनुभव घेऊ शकते जीवनामध्ये. तुकडे तुकडे पाडून जगणं मला जमलं नाही कधी आणि कदाचित त्यामुळंच कवितेने मला जवळ केलं असं मला वाटतं. त्याच्यामुळं ही संवेदनशीलता जितकी लखलखीत होत गेली तितका माझा कामाचा दर्जा अधिकाधिक चांगला होत गेला असं मी अगदी प्रांजळपणे नमूद करते. कारण तुम्ही आत्ता म्हणाला की हा रोखठोक व्यवहाराचा भाग आहे, पण मला याच कवितेच्या संवेदनशीलतेनं मला समजावलं की समोरच्याचा एखादाचा क्लेम डिसअलाऊ करणं म्हणजे मी शासनाची बाजू धरती असं नसतं तर न्यायाची बाजू धरते का, हा निरक्षीर विवेक मला या संवेदनशीलतेनं दिला. कारण टेबलाच्या या बाजूला असणारी व्यक्ती किंवा त्या बाजूला असणारी व्यक्ती हे एक भाग नाही आहेत, तर आपण एकाच न्यायाच्या बाजू आहोत आणि एकच गोष्ट आपल्याला हवी आहे ती म्हणजे सत्य काय आहे याच्यामधलं. त्यामुळं कायदा काय म्हणतो,
कायद्याची ती तरतूद करणाऱ्यांचा उद्देश काय होता आणि तो उद्देश या आपल्या कृतीने सफल होतो का हे खूप व्यवस्थित स्पष्ट करण्यासाठी मला निश्चितपणे कवितेची मदत झाली. दुसरं म्हणजे या कामाची मला कवितेमध्ये कशी मदत झाली तर एखादी घटना घडले तर त्याचे पडसाद उमटायचे आणि मग ते पडसाद मला कुठंतरी कवितेकडं घेऊन जायचे, काहीतरी व्हायचं की नाही हे मांडलं पाहिजे. आता ऑफिसमध्ये तर हे मांडणं शक्य नसायचं, मग खूप साऱ्या गोष्टी सुटून जायच्या आणि मग मी एक त्याला युक्ती काढली की स्टिकी नोट्स जवळ ठेवायच्या आणि एखादा तो धागा आला तर एक दोन शब्द का होईना ते नोट करून ठेवायचे आणि नंतर जेव्हा कधी मला वेळ असेल, ज्यावेळी तसं मी निवांत पण मला मिळेल, त्यावेळी तो धागा पकडून ती कविता प्रयत्न करण्यासाठी कवितेला प्रार्थना करायची की तू ये, मी पायघडी घातलेली आहे तुझ्यासाठी. तर अशा पद्धतीने झालं. निर्मितीची एक छोटीशी प्रक्रिया आहे. आणि दुसरं म्हणजे प्रवास करताना किंवा पुण्याच्या ठिकाणी मी ज्यावेळी प्रमोशनवरती आले त्यावेळी संपूर्ण रस्त्याने लोकांची होणारी फरफड, ते ट्रॅफिक जाम असणं, पाऊस, या सगळ्यांमधनं अनेक कवितांना जन्म मिळाला. कारण मला असं वाटलं की मी ह्या सगळ्या सामाजिक आणि नैसर्गिक अवकाशापासून वेगळी नाही राहू शकत, हे माझं एक्सटेन्शन आहे आणि त्यांच्यात मी आहे, माझ्यात पण ते आहेत सगळेजण. त्यामुळं ह्या सगळ्याला शब्द देणं हे माझी जबाबदारी आहे आणि मग अशा कविता काही उमलत गेल्या. आता नवीन लिहिणाऱ्या कवींना तुम्ही काय सांगाल, त्यांनी आपण शेवट करणार आहे पण त्याआधी ज्याचा त्याचा चांदवा मधली अजून एक कविता आणि मग नवीन कवींसाठी संदेश. ही माझी एक खूप आवडती कविता आहे आणि या कवितेला खूप लोकांनी खूप ठिकाणी मागणी केलेली आहे की तुम्ही ती कविता तुमची वाचा म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की समस्त भारतीय स्त्रीचं जगणं किंवा तिचं असणं याचा एक मोठा असा कॅनव्हास उलगडणारी ही कविता आहे आणि त्या कवितेचं नाव आहे बाई खूप काही. बाई माप ओलांडून आत आली. बाई माप ओलांडून आत आली नव्या कोऱ्या लुगड्यासारखे. लाडाकोडात वाढलेला तिचा कडक पोत मऊसूत होत गेला. लाडाकोडात वाढलेला तिचा कडक पोत मऊसूत होत गेला. संसाराच्या धबाडग्याला सरावत गेला. त्याच मऊसूत लुगड्याची वेळ पडेल तशी छानशी बाळूती दुपटी केली स्वतःला फाडून. त्याच मऊसूत लुगड्याची वेळ पडेल तशी छानशी बाळूती दुपटी केली स्वतःला फाडून. लेकरांवर मायेची उबदार चौघडी पांघरली. वापरून वापरून झिरझिरीत झालं आयुष्याचं लुगडं. वापरून वापरून झिरझिरीत झालं आयुष्याचं लुगडं. चिंध्या चिंध्यात विखुरलं. काही तुकडे पोतेरं म्हणून वापरले. पोपडलेली भितडं सारवायला. उरलेलं गाठोडं अडगळीत पडलं. आयुष्याच्या उन्हाळ्यात गाठोडी सोडली. आयुष्याच्या उन्हाळ्यात गाठोडी सोडली अशा कित्येक लुगड्यांच्या तुकड्या तुकड्यांची गोधडी शिवली. पुढच्या पिढ्यांना ऊब देणारी रंगबिरंगी मजबूत घट्ट विणीची गोधडी बाई. क्या बात, क्या बात. एक आपण एक प्रश्न विचारलात की नवीन कवींना तुम्ही काय सांगाल. खरं तर हे सांगण्या इतकी मी मोठी कवयित्री आहे किंवा नाही हे समाजानं ठरवावं, पण मला अगदी या लेखक लिहिणाऱ्या हातांच्या मागे असणाऱ्या व्यक्तींची मोठी बहीण म्हणून किंवा समाजातली एक व्यक्ती म्हणून, एक अधिकारी पदावर असणारी व्यक्ती म्हणून काही सांगावं असं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक सर्वसामान्य माणूस म्हणून सांगावं असं वाटतं. ते असं की कविता हा अंतर्मनाचा हुंकार असतो. त्याच्यामुळं तुम्ही अंतर्मनाचा हुंकार म्हणून मनाचे विकार बाहेर काढताय का ते थोडंसं स्वतःकडं एकदा तपासून पाहावं की मी काय मांडत आहे आणि माझ्या कवितेमधून मी समाजाला काय देत आहे. बरोबर. जर आधीच वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये खूप सारी घुसमट साठलेली असेल
खूप सारे विकार भरलेले असतील तर त्याला तुम्ही आणखीन उकसवताय का तिथं काही शांत होणारे सूर नेत आहात? जसं मंदिराच्या गाभाऱ्यात माणूस का जातो तर तुम्ही बाहेर आसपास कलकल तगमग दगमग असताना कुठंतरी मला एक सच्चा सूर गवसावा, मला कुठंतरी उत्तर मिळावं म्हणून माणूस गाभाऱ्यापर्यंत येत असतो आणि तिथं 2 मिनटं बसतो. तर असं मला वाटतं की कवितेचं हे स्थान आहे ते तरल अलवार पवित्र अवकाश म्हणजे काव्य आहे. हे अतिशय म्हणजे तपश्चर्या आहे असं मला अगदी मनापासून वाटतं की ह्याच्याकडे तुम्ही तपश्चर्या म्हणून जेव्हा पाहाल तेवढं प्रामाणिक जेव्हा राहाल त्यावेळी तो तरल सूर तुमच्यामधून बाहेर येईल. तो वेदनेचा सूर असेल, ते आनंदाची लकेर असेल, काहीही असेल, पण त्याला वैश्विक मन किंवा वैश्विक हृदयाचा एक हुंकार असेल. ते जर आपल्याला करता येत असेल तर आपण कविता लिहावी, अन्यथा आपण कवितेकडे वळू नये असं मला अगदी खरोखर मनापासून वाटतं. कारण म्हणजे कुठल्या तरी 4 ओळी यमक जुळवायच्या आणि लिहायच्या आणि त्याला कविता म्हणायची, तर हे म्हणताना आपण ज्ञानेश्वर माऊलींनी जे काव्य आणलेलं आहे, तुकाराम महाराजांनी जे काव्य आणलेलं आहे, शंकराचार्यांनी जे शिवोहम हे जे अष्टक म्हटलेलं आहे, या सगळ्याला स्मरून तो धागा आपण पकडून आणतो आहे का? नाहीतर आपण ह्या सगळ्या काव्यस्वराचा अपमान तर नाही ना करत? हे कुठंतरी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं आणि कविता लिहावी. निश्चितपणे तुमच्यावर कवितेची कृपा होईल, ती तुम्हाला लेकराला पदरात घ्यावं तसं तुम्हाला जवळ घेईल आणि तुम्हाला येत नसतील तर अनेक काही तांत्रिक गोष्टी शिकवेल, पण त्या स्वराला शब्द देण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी कविता निर्मिती, स्वतःची काव्यविषयक भूमिका, आवडते कवी आणि ज्याचा त्याचा सांदवामधल्या काही कविता सादर केल्या. तुमच्या साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.